स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात पूर्व वैमनस्यातून 19 वर्षीय सराई गुन्हेगारावर 40 वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली असून अल्विन रवी गोपाळ असे या मृत गुन्हेगाराचे नाव आहे. दापोडी येथील जयवीर नगर परिसरात पूर्व वैमनस्यातून रात्रीच्या सुमारास 19 वर्षीय सराई गुन्हेगारावर 40 वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. अल्विन रविराज गोपाळ असे मृत गुन्हेगाराचे नाव असून रात्री त्याच्या घरात घुसून अल्विनवर हल्ला करण्यात आला व त्याला जखमी करण्यात आले. मात्र या सर्व प्रकारातून कसा बसा पळ काढत अल्विन निघाला. मात्र काही अंतरावर हल्लेखोरांनी त्याला गाठत त्याच्यावर 40 वार करत त्याला ठार केले. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून अद्यापही एक आरोपी फरार आहे. अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप सकपाळ, राहुल वीर, निखिल सनी गजभिव अशी आरोपींची नावे असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भोसरी पोलिसांच्या यादीमध्ये दापोडी नावाचा जो भाग आहे त्या भागात जबीम नगर यामध्ये रात्री 2 वाजताच्या सुमारास एक खुनाची घटना घडलेली आहे आणि त्यावरून फिर्यादी श्रीमती किट्टो यांनी फिर्याद दिल्यावरून IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यामध्ये अल्विन रवी राजगोपाळ व 19 वर्ष याचा खून झालेला आहे. त्यामध्ये 5 आरोपी आहेत. 5 आरोपींपैकी 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे. 1 आरोपीचा शोध सुरू आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा पुढे चालण्यास सुरू आहे. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई. मुंबई येथील मनाली हॉटेलमध्ये नजरकैदीत असलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना पुण्यात यायला परवानगी दिली आहे. मात्र पुण्यात सभा घेता येणार नाही असे पोलिसांकडून बजावण्यात आले. चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबई व पुण्यात सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यांनी चंद्रशेखर आझाद यांना पुण्याला जाण्याचा निर्धार केला होता. मात्र आझाद यांना मुंबई व पुण्यात सभा घेण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला. शिवाय त्यांना हॉटेल मनाली येथे नजरकैदीतही ठेवण्यात आले. याचे पडसाद राज्यभर आंदोलनाच्या स्वरूपात उमटले. दरम्यान आता चंद्रशेखर आझाद यांना पुण्यात एंट्री देण्यात आली मात्र सभा घेण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. तो हम सभा करेंगे, हम संविधान का सम्मान करते हैं और अगर डिसीजन हमारे पक्ष में नहीं आता है तो फिर हम जनरली जा के लोगों से जो भीम आर्मी की टीम उनसे मिलेंगे क्योंकि ये मेरा अधिकार है. भारत में, आज़ाद भारत में मेरा अधिकार है. संविधान ने अधिकार मुझे दिया है. बाबा साहब बहुत पहले देके गए. उसका Article 19 का उल्लंघन यहाँ पूर्ण रूप से हो रहा है तो ये नहीं होना चाहिए. अगर ये जानबूझकर करते हैं तो फिर हमें अपने अधिकारों के लिए ताकत का प्रयोग भी करना पड़ेगा. मात्र क्षितिज सोबत असलेले अतिश कासारे, सुधाकर इकबर, दिनेश कासारे सुखरूप आहे. मात्र या अपघातात क्षितिजचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान त्याच्या मित्रांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. यानंतरच खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खालापूर पोलीस गिर्यारोहकांच्या पथकाने मोठ्या शिताफीने क्षितिजचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. पोलिसांकडून पंचनाम्यानंतर क्षितिजचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. छोट्या पडद्यावरील आदर्श सून व ससुराल सिमर का येथील फेम दीपिका कक्कर इब्राहिम या हंगामातील बिग बॉस 12 ची विजेती ठरली. रविवारी 30 डिसेंबर रोजी बिग बॉस 12 चा फिनाले लागला. या पर्वाचा विजेता कोण याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना होती. अखेर दीपिकाने श्रीसंतला टक्कर देत बिग बॉस 12 च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. सलग 105 दिवस उत्तम खेळ करत दीपिका या घरात टिकून राहिली. घरातील इतर मंडळींचाच नाही तर चाहत्यांचाही पाठिंबा मिळाल्याने अंतिम फेरीत सुरू झाल्यापासूनच दीपिकाचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत होतं. याच दरम्यान श्रीसंतचा विजेता असल्याच्या बातम्याही लीक झाल्या. मात्र करणवीर बोहरा, दीपक ठाकूर, श्रीसंत या विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांना मात देत दीपिकाने स्पर्धा जिंकली. दीपिका श्रीसंतला तिचा भाऊ मानत असल्याने अंतिम स्पर्धा ही खऱ्या अर्थाने बहीण भावांमध्ये तुळशीची ठरली असंच म्हणायला हवं. इट्स ग्रेट. इट्स जेन्युइनली आय थिंक वन ऑफ द बेस्ट फीलिंग्स क्योंकि जर्नी बहुत डिफिकल्ट है. इस घर की जर्नी किसी के लिए भी आसान नहीं होती. बहुत डिफिकल्ट है और उसके बाद ये जीतना और दर्शकों का इतना ज़्यादा प्यार पाना इज एन अचीवमेंट टू अनदर लेवल.
तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही कायद्याचा धाक राहिला नसल्याने फोनवरच तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडलाय. या प्रकरणी फराकुद्दीन सह त्याच्या परिवारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. यासाठी भाजपने सर्व खासदारांना व्हीप देखील जाहीर केला. लोकसभेतही तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करताना हे विधेयक संयुक्त संसदीय निवड समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसने केली. बहुमतांच्या जोरावर भाजपने हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतलं. मात्र आता हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी भाजपचं संख्याबळ कमी असल्याने भाजपला कसरत करावी लागेल. दरम्यान हे विधेयक लोकसभेत मंजूर असतानाही कायद्याचा धाक न राहिल्याने उत्तर प्रदेशात तोंडी तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार समोर आला असून फराकुद्दीन व त्याच्या परिवारावर या प्रकरणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादेतील सावखेडे गंगा परिसरातील विहिरीत दोन बालकांचे मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. वैजापूर तालुक्यातील सावखेडे गंगा शिवारातील गट क्रमांक 2 मध्ये बापूसाहेब कल्याण पवार यांची शेतजमीन आहे. शेतवस्तीपासून दूर अंतरावर विहीर असून शनिवारी सायंकाळी ते विहिरीवर गेले असता त्यांना दोन मुले पाण्यावर तरंगताना आढळून आली. पवार यांनी तातडीने पोलिसांना कळवल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने दोन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यातील एकाच्या कपाळावर गंभीर जखम झाली होती. या दोघांना उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नगरच्या शाळेतील विद्यार्थी विहिरीत मृत अवस्थेत आढळून आलेल्या मुलांच्या अंकात शहरातील यशस्वी प्ले ग्रुप व नर्सरी शाळेचा लोगो असल्याचा शर्ट आहे. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोहांडे यांनी सदर शाळेच्या प्राचार्याशी फोनवरून संपर्क साधला होता. मात्र प्राचार्यांनी सदर शाळेच्या प्राचार्यांशी फोनवरून संपर्क साधला होता. मात्र प्राचार्यांनी सध्या शाळेला सुट्टी असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.